मी प्रफुल्ल पवार तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो आणि बुद्धिमत्ता विषय हा तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. त्याच दृष्टिकोनातून आज अतिशय आपण बेसिक असे काही गोष्टी इथं जाणून घेणार आहोत. सर्वांना विनंती आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न तुम्ही जसा की स्क्रीनवरती बघत आहात, जानवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. जानवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 वर्ष आहे. म्हणजे बघा, जानवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे, दोघींच्या वयाची बेरीज जर कधी 49 दिलेली आहे तर आईचे वय आपल्याला काढायचं आहे. अतिशय सोपं गणित आहे. मी तर म्हणेन फक्त तुम्हाला 2 किंवा 3 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. काही प्रश्नात काढण्याची सुद्धा गरज नाही आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एकदा प्लस करा आणि एकदा मायनस करा. कसं तर लाईव्ह डेमो बघा. दोघींच्या वयाची बेरीज किती आहे विद्यार्थी मित्रांनो? दोघींच्या वयाची बेरीज किती? दोघींच्या वयाची बेरीज आहे 49. ठीक आहे, आता काय करायचं? आणि जानवी तिच्या आईपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 27 वर्षांनी लहान आहे. आता काय बघायचं यामध्ये? तुम्हाला सांगितलं मी एकदा प्लस करा आणि एकदा मायनस करा. काय करा? 49 एकदा प्लस, म्हणजे 49 प्लस 27, 9 प्लस 7 किती होईल? 16 होईल. ओके, त्यानंतर 4 अधिक 2 = 7 आणि 1 = 7. ठीक आहे, याला 2 न भागायचं कारण की दोघा जणांचे वय त्यामध्ये इन्क्लूड आहे. 2 + 2 = 6 + 1 = 8 = 16. हे जे 38 आलं हे कोणाचं आलं? जानवीच्या आईचं वय आलं. लक्षात ठेवा, ज्या वेळेस अशा पद्धतीने तुम्ही गणित करत असाल, ज्या वेळेस बेरजेला 2 न भागसाल, बेरेज करून ज्या वेळेस 2 न भागसाल, त्यावेळेस मोठ्या व्यक्तीचं वय येईल किंवा आईचं किंवा वडिलाचं वय येईल. आणि त्यानंतर आपल्याला एकदा मायनस करायचं आहे. 49 मायनस 27 किती होईल विद्यार्थी मित्रांनो? 9 मधून 2 गेले 7 गेले 2 राहिले. परत इथं 4 मधून 2 गेले 2 राहिले. भागा करा, परत 2 घ्यावं लागेल. 2 + 2 = 11 = 22. तर हे विद्यार्थी मित्रांनो मुलीचे वय किंवा आपण म्हणू जानवीचे वय निघेल. ठीक आहे, आला का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? अतिशय सोपं असं गणित आहे आणि हे आईचे वय आहे. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं कोणाचं आहे? आईचं. तर या आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन देईल. मी एक्स्ट्रा तुम्हाला कशा पद्धतीने गणित काढता येईल ते तुम्हाला इथे काढून दाखवलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, जसा स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात, 4 = 80 तर 5 काय? म्हणजे पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आपल्याला काढायचा आहे. आणि ऑप्शन सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, 120 160 150 आणि 140. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 म्हटलेला आहे 80, 4 = 80 म्हटलेला आहे तर 5 काय? आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 4 घन किती होतो? 4 घन होतो 64 + 4 वर्ग किती होतो? 16 होतो. 16 + 64 या दोन्याची बेरीज करा, किती होईल? 80 होईल. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जसं आपण पहिलं केलं त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा करावा लागेल. 5 घन किती होतो? 5 घन होतो 125. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला 5 वर्ग किती काढायचा आहे? तर वर्ग सुद्धा 25 होऊन जाईल. 125 + 25 इथं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो 150. ऑप्शन क्रमांक आपल्याला दिसत असेल स्क्रीनवरती, ऑप्शन क्रमांक 3, मिसिसिपी, अमेझॉन, सुएज आणि थेम्स. तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्न वाचल्याबरोबर, मिसिसिपी, अमेझॉन, सुएज आणि थेम्स. तर काय येईल तुमच्या लक्षात येतं? ऑड आपल्याला ऑड इव्हन आउट करायचं आहे, म्हणजे वेगळा घटक ओळखायचा आहे. तर मिसिसिपी, अमेझॉन, सुएज आणि थेम्स, तर थेम्स ही सुद्धा नदी आहे, लंडन शहर वसलेलं आहे. त्याच पद्धतीनं सुवेज जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा कालवा आहे. त्या कारणानं आपण याला ऑड इव्हन आउट म्हणू आणि या प्रश्नाचं उत्तर होऊन देऊ विद्यार्थी मित्रांनो सुवेज. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला प्रश्न बघायचा आहे. आपले इथं त्रिकोण दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती आणि पहिल्या त्रिकोणाच्या बाहेरील सांगितलेलं आहे 5 × 4 × 3 आणि पहिल्या त्रिकोणामध्ये दिलेलं आहे 6. त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणामध्ये काय म्हटलेलं आहे? 6 × 5 × 4
त्रिकोणामध्ये दिलेला आहे 12 ठीक त्याच पद्धतीने तिसऱ्या त्रिकोणामध्ये काय दिलेला आहे तिसऱ्या त्रिकोणाच्या बाहेरील संख्या 7 गुणेला 7 2 आणि 5 तर आपल्याला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या त्रिकोणाची संख्या काढायची आहे खूप सोपी गोष्ट आहे आपण एकतर अशा पद्धतीने भागाकार करू शकतो गुणाकार करू शकतो बऱ्याचदा बेरीज सुद्धा करावा लागते बऱ्याचदा गुणाकार बेरीज करून सुद्धा भागावा लागते यामध्ये कोणती तिथे लागू पडते ट्रिक हे आपल्याला तिथे काढायचं आहे पण यामध्ये प्रश्न अतिशय बेसिक आहे बघा काय करा त्रिकोणी त्रिकोणाच्या बाहेरील संख्यांचा तुम्ही सरळ सरळ गुणाकार करा 5 चौक 20 आणि 20 त्रिक 60 60 भागिले 10 किती होईल विद्यार्थी मित्रांनो 6 पहिल्या त्रिकोणात 6 आले आता आपण दुसऱ्याला लागते का बघू 6 5 30 30 चौक 120 120 भागिले 10 किती होईल विद्यार्थी मित्रांनो 12 होईल दुसऱ्या त्रिकोणामध्ये 12 आले ठीक तिसऱ्या त्रिकोणामध्ये आपल्याला बघायचं आहे 7 2 14 आणि 14 5 70 70 भागिले 10 तर तिसऱ्या त्रिकोणात विद्यार्थी मित्रांनो काय येईल तिसऱ्या त्रिकोणामध्ये आपल्याला 7 इथे पाहायला मिळेल अतिशय सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो याचे ऑप्शन सुद्धा होते 2 3 5 तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि 7 तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 7 हे उत्तर होऊन जाईल अंक छापण्यास प्रत्येक अंकासाठी याप्रमाणे मुद्रकाला किती ठिळे जुळवावे लागतील तर 125 पानाचं पुस्तक आहे आणि पान क्रमांक छापण्याकरिता मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील अतिशय सोपं गणित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर कधी 1 ते आपल्याला 1 ते 125 पानापर्यंत म्हटलं आहे 1 ते 125 पानाचे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील असं आपल्याला या प्रश्नातून कळायचं आहे मग लक्षात ठेवा 100 पानाला खिळे किती लागतात तर 192 100 पानाला खिळे किती लागतात तर 192 आणि एवढं कधी तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवलं तर समजून घ्या तुमचा कोणताही प्रश्न यावरचा सॉल्व झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा 100 पानापर्यंत खिळे किती लागतात 192 आपल्याला काय म्हटलेलं आहे पानं किती आहे 125 तर आपल्याला खिळे किती जुळवावे लागतील हे कळायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे 100 पानापर्यंत जे खिळे आहे हे 192 आहेत लागणारे आणि आपल्याला काय करायचं 125 पानं 100 पानं घेतले तर किती पानं उरले 25 पानं उरले मला सांगा 101 102 103 ही संख्या पिवट फिगर मध्ये आहे म्हणून 25 ला 3 ने गुणा कारण की विद्यार्थ्यांनो 25 कुठचे आले एक गोष्ट लक्षात ठेवा 100 पानापर्यंत किती खिळे लागते 192 हे आपण काढलेलं आहे पण उरलेल्या 25 पानाला किती खिळे जुळवावे लागतील हे आपल्याला इथून काढायचं आहे तर उरलेले 25 पानं कौ 3 ने गुणून राहिलो त्याला कारण काय विद्यार्थी मित्रांनो 101 102 103 म्हणजे पिवट फिगर मध्ये ती संख्या आहे 25 गुणिला 3 तर काय विद्यार्थी मित्रांनो 75 होऊन जाईल सरळ सरळ आपल्याला इथे बेरीज करता येईल 5 आणि 2 7 9 7 16 6 8 चला 1 आणि 1 ने 2 तर 267 विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल अतिशय सोपा आणि सरळ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने आज थोडे कमी उदाहरण घेतले पण विद्यार्थी जशी आपली बॅच स्टार्ट होईल सर्व व्यवस्थितरित्या आपल्या टाइमावर आपली बॅच घेण्यात येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद।